नमस्कार मुलांनो, चला तर मग आज आपण आपल्या क्लासमध्ये मराठीचे स्वरचिन्ह वापरून शब्द कशी बनवतात ते आपण शिकूया. म्हणजे लिहायचे आहे आपल्याला आणि म्हणायचे आहे. ओके, स्वरचिन्ह वापरून. तर मग आपण आज आची मात्रा घेऊया. अ काढायचं, अ प्लस एक स्टँडिंग लाईन म्हणजे एक रेघ ओढायची अला, म्हणजे ते काय झालं, आ. त्याला म्हणायचं आ. हे जे स्टँडिंग लाईन आहे ना त्याला काना म्हणतात. काना. आची मात्रा म्हणजे काना. चला तर मग आज आपण काना वापरून व्यंजन लिहूया. क ला काना का, ह ला काना खा, ग ला काना गा, घ ला काना घा, हिन ग, च ला काना चा, छ ला काना छा, ज ला काना जा, झ ला काना झा, य ट ला काना टा, ठ ला काना ठा, ड ला काना डा, ढ ला काना ढा, न ला काना ना, त ला काना ता, थ ला काना था, द ला काना दा, ध ला काना धा, न ला काना ना, प ला काना पा, फ ला काना फा, ब ला काना बा, भ ला काना भा, म ल काना मा, य ल काना या, र ला काना रा, ल ला काना ला, व ला काना वा, श ला काना शा, श षटकोनाचं स, श ला काना शा, स ला काना सा, ह ला काना हा, ळ बाळ, ळ ला काना ळा, क्ष ला काना क्षा, ज्ञ ला काना ज्ञा. मात्रा व्यंजन आपण लिहून काढलं. आची मात्रा वापरून आपण आपलं व्यंजन लिहून काढलंय. काना. ठीक आहे, चला तर मग आपण आता ह्याचे शब्द बनवून बघूया कसे बनतात शब्द आणि त्याला कसं वाचायचं, त्याचा उच्चार कसा करायचा आपण बघूया. आता आपण आजे शब्द लिहूया. आता क, क ला काना का, क ला काना का, हे झालं का का. आता म, म ला काना मा, म ला काना मा, मामा असं वाचायचं. हे अ, अ ला काना आ, आणि हे ई, आई. हे म ला काना मा, झ ला काना झा, माझा. आता हे म, म ल काना मा, स ल काना सा, मासा. आता हे व, व ल काना वा, घ, वाघ. ठीक आहे, वाघ. आता र, र ल काना रा, म, राम. ठीक आहे. आता हे व, व ल काना वा, त, वात. आता व, व ल काना वा, र ल काना रा, वारा.
शो शो लकना शा लो लकना ला शाला। आता हे झाले आचे शब्द, दहा शब्द मी तुम्हाला दिलेले आहे। तुम्ही तुमच्या मनाने आणखी शब्द बनवायचे आणि लिहून काढायचे, वाचायचं, मोठ्यानं वाचायचं, लिहायचं, ठीक आहे। आपल्या पुढच्या क्लासमध्ये आपण ईची मात्रा घेऊया आणि अंक, मराठीतून अंक कसं लिहायचे ते पण बघूया।